तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा जीवेश मराठी ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मंडळी, तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल मी कर्नाटकला गेलेलो आणि कर्नाटकचे मी दोन पार्ट टाकलेले आहेत. जर तुम्ही दुसरा पार्ट बघितला नसेल तर नक्की जाऊन एकदा बघा. खूप सुंदर होता तो, कारण की तिथे खूप जागा होत्या बघण्यासारख्या, त्या मी फिरलो आणि तुम्हालासुद्धा खूप मजा येईल ते ब्लॉग बघायला. पण आज 10 मे आहे आज, आणि आज आमच्या भद्रकाली मंदिराचा वर्धापन दिन आहे, 14 वर्धापन दिन आहे. अरे आम्ही खूप मजा करणार आहोत आज. ह्या वर्षी एकच दिवस सर्व कार्यक्रम ठेवले, त्यामुळे खूप सारे कार्यक्रम आहेत. म्हणजे काय, म्हणजे बघा, सकाळपासून सांगतो तुम्हाला, म्हणजे सकाळी पूजा वगैरे सगळं करून त्यानंतर दुपारी महाप्रसाद, त्यानंतर स्वामी भक्तांचे कीर्तन वगैरे, त्यानंतर भजन, थिंडी आहे, त्यानंतर थिंड एकांकिका आहे, त्यानंतर ठाकूर लोककलाचे सर्व कार्यक्रम दाखवणार आहेत, त्याच्यानंतर परत आमची एकांकिका आहे, त्यानंतर थोडे डान्स आहेत, परत एकांकिका आहे. त्यामुळे रात्रभर दिवस सकाळीपासून ते रात्रभर कार्यक्रम सुरूच असतील. तर मी तुम्हाला संध्याकाळपासून कार्यक्रम दाखवीन. म्हणजे पहिलं म्हणजे थिंडी, आणि ह्या ब्लॉक म्हणजे खूप मोठा असा संध्याकाळपासून कसे 4-5 तासाचा कार्यक्रम सुरूच राहणार आहे. तर सगळं खूप महत्त्वाचं आहे आणि सगळं मी तुम्हाला एकसाथ दाखवू शकत नाही. आणि मित्र, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतः एकांकिका लिहिलेली होती, असल्या प्रेमापेक्षा मैत्री श्रेष्ठ, ती एकांकिका मी सादर केलेली आहे स्टेजवरती. मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये दाखवीन, कारण की हा ब्लॉग कमीत कमी 28-30 मिनिटाचा होईल कदाचित. कारण की ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दिंडी आणि ठाकर जे आम्ही लोककला, आमचे ठाकर लोककला म्हणजे एकसूत्री बावल्या, पिंगळी म्हणजे सकाळी येतो तो दिवाळीच्या दिवशी सकाळी पहाटे येतो तो, परत राधा नृत्य, पांगुळ बैल, गोंधळ, ह्या सर्व कला आम्ही स्टेजवर सादर केलेल्या आहेत. म्हणजे सगळे यंग जनरेशनने, म्हणजे सर्व लहान मुलांनी आम्ही सर्व हे सादर केलेले आहेत. आणि मी तुम्हाला ते स्टेजवर सादर केले हे सर्व मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि खूप सुंदरसा हा ब्लॉग होणार आहे, आणि खूप वेगळा असा थीम होती ह्या वर्षी, आणि खूप मजा येणार आहे. तर तुम्ही, मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा हा पूर्ण ब्लॉग बघावा. तर चला तर मित्र, ब्लॉग करतो सुरू. आता पहिले जातो मंदिराकडे, आणि मंदिराकडे माझ्या मते थिंडी सुरू झाली असेल, तर तिथून मी करतो सुरुवात. आपला ठाकर लोककलेला आता वैभव प्राप्त झालेले आहे. आणि असे असले तरी सध्याचा तरुण वर्ग हा या लोककलेकडे पाठ फिरवताना दिसतोय. मी काय म्हणतो, आता ना इमान लागतात, आपण लवकर जाऊया, नैव जाऊया.
माणसाच्या कोंडीवर जाऊया, अग्रसून जाऊया, म्हणजे आम्हाला काय होतं की कोणते संत राहुल महाराजांच्या सहवासात पवित्र झालेली ही पिंगुळी आंग्रेंवर लढाईत विजय प्राप्त केला. त्याचवेळी चैत्र शुद्ध प्रतिपदेला राजांचा मुक्काम हा ठाकरवाडी जवळ दिवाणाच्या आंब्याच्या झाडाखाली होता. याच झाडाखाली राजांनी गुढीपूजन केले. सैनिकांनीही आपल्या राहुत्यांपुढे गुढीपूजन केले आणि गुढीपाडवा या वाडीवरच साजरा केला गेला. त्या दिवसापासून ठाकरवाडीला गुढीवाडी असे संबोधण्यात येऊ लागले. तर पाहूया याच ठाकराच्या टेंबावरची ठाकर. दिवाळीचा मान असतो, खूप मोठा मान असतो, लोक नाही
पिंगळा पिंगळा हा एक पक्षी हा पहाटेच्या वेळी साज घालून लोकांना उठवण्याचे काम करतो असे म्हणतात. त्या पिंगळ्यावरून पिंगळी हा शब्द निर्माण झाला असावा. साखर जमातीचा हा पिंगळी कलाकार दिवाळीच्या हंगामात पहाटे उठून आपली वेशभूषा चढवून हातात कंदील काठी डौल व नेवरा ही वाद्य घेऊन पहाटेच बाहेर पडतो व सूर्य उगवण्यापूर्वीच गायब होतो. डौल व नेवऱ्याच्या संगीतावर गाणी म्हणत घराच्या खळ्यात येतो आणि त्याचे हेच शब्द कानी पडतात. ठाकर लोककलांमध्ये हा एकमेव कलाकार असा आहे जो प्राण्यांच्या साह्याने आपली लोककला सादर करतो. हा प्राणी म्हणजे बैल. बैलाला साजे शृंगारापासून पांढरपणे सुरुवात होते. बैलाला संपूर्ण अंगभूर सूर डोक्यावर पाठी शिंगे रंगीत कपडे पट्ट्याने गुंडाळतात. वर शेवल्या बांधतात. पाठीच्या पाठिंडावर जीवाजीवाची स्थापना करतात. डोळ्यावर पाठिंडावर लिंबूबाची स्थापना करतात. असा पांढरपैल तयार होतो. ढोलूक नेवरा देऊन एक नायक व त्याचा साथीदार याच्या सहाय्याने कला सादर होते. बैल पोटावर हे रागाने पाठी पावलाकडे कला प्रकार पांढर प्रकारात येतात.
नाकात नळ, कानात कुडी, गालावर पावडर, ओठावर लाली, हातात हिरवा चुडा आणि पायात चाळ घालून पुरुषाची बाई तयार होते। बाईचं सोंग घेण्यास राधा म्हणतात, तिच्या सोबत नाचणाऱ्यास नाचा म्हणतात। तमाशासाठी ढोलकी, तुणतुण, झुंझू, घुडू, तबला अशी वाद्य वापरतात। Yeah.
Thank you.
कार्य केला मान्य आहे तुम्हाला मित्रों। तुम्ही बघितलं असाल किती कला आम्ही आता सादर केल्या, त्या खूप साऱ्या कला आहेत ज्या आम्ही आता सादर केल्या। तर मित्रों तुम्हाला कोणती कला आवडली ती नक्की व्हिडिओखाली कमेंट करा। तर मित्रों आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करून ठेवा। तर चला तर मित्रों मीटू इन नेक्स्ट व्लॉग। नेक्स्ट व्लॉगमध्ये पण खूप एकदम भारी होणार आहे, कारण की मी स्वतः लिहिलेली एकांकिका मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्हाला ती एकांकिका कशी वाटली तुम्ही स्वतः सांगा, तुमचे एक्सप्रेशन वगैरे त्या व्हिडिओखाली कमेंट करा। आणि त्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये एक भारी एक हसवणारी खडकून हसवणारी एकांकिका मी तुम्हाला दाखवणार आहे, ती आम्ही सर्वांनी सादर केली। ती त्या ब्लॉग पुढच्या दोन्ही ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे तुम्हाला, त्याची चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर चला तर मित्रों मीटू इन नेक्स्ट ब्लॉग।